Subscribe Prudent social media channel and press bell icon for latest notifications. कारण मिनिस्टर चांगल्या प्रमाणे मिनिस्टरची मम्मी भेट घेतली आणि मिनिस्टर आम्ही काहीशी गोष्टी सांगितल्या आमच्याकडे काहीशी बरेचसे आमच्या एक बरे ओपिनियन दिले पण आमकां म्हणजे सांगले तुमची समस्या किती आहे ती सांग. आता सध्या मेन म्हणजे आमची हा प्रॉब्लेम ही जेटी तर टोटलच गेली हा आम्ही सांगले त्याला फुल ती जेटी वाढून दुसरी आमकां सध्या आमच्या मेन सँडबार जेटी आणि सध्या आमकां एक हांगा टॉयलेट आणि कॅन्टीन हे आमकां एमर्जन्सी आम्ही सांगला त्यांनी सांगला सध्या तुमची किती आहात तुम्ही मान्य करा जेव्हा आपण हांगा येऊन भेट दितलो त्याप्रमाणे जेव्हा भेट दितलो त्यांना तुम्ही दाखया आणि आम्ही ते परत आमच्या ट्रेनिंग हॉटेलाचे आम्ही उलयले त्या ट्रेनिंग हॉटेलाचे उलयले सांगले त्यांना आम्ही फॉरेस्टराची बीन गजाल त्यांना सांगले त्यांनी सांगले आपण ते पळयता विचार आपण खबर काढटा म्हणून फॉरेस्टराची आम्ही त्यांना सांगले ते फॉरेस्ट इतके सोडून त्याच्या बाहेर सुद्धा सुद्धा काम केल्यावर आमचे जातं पण ते ड्रेनिंग हॉटेल घातले काय ना ते ब्रेक हे ट्रेनिंग हॉटेल घातले की आमचे एक जण सामनी समाधान जाऊ शकतात इतके मेन त्याने आता इतक्यात मागतात त्याच्याकडे त्यांनी येऊचे आणि आमकां भेट दिवची आणि आमची इतकी समजता त्याने सांगला येता म्हणून त्याने म्हाका दिसता एक थोड्या दिसांनी येवपाचो जो मेन आम्ही आमची व्हरून त्याला किती तरी एक दिवंक जाय बरोवन बाबा ही आमची सध्याची परिस्थिती आता म्हणून आमचा सिझन सोंपलो कसोय तरी सगळ्यांक निमाणे आम्ही झिरो सगळ्यांक निमाणे आम्ही सारखे झिरो आम्ही वयता निमाणे तीन महिने आमचा फक्त सिझन गावता आमकां कारण सैनपारात आणि सगळ्यांनी खाण आता सांगला आमच्या बाब थोडंकारान सांगला पळय तशें सगळे हांगा मारून वयता आणि आज पयशे आमची परिस्थिती पगार घालपाक आमचे कडे सुद्धा पयशे ना चालू झाले काय ना पोटी आमकां वचोंक कशेंच गावना सप्टेंबर जालो तर पासून वचोंक गावना ऑक्टोबरान आमकां वचोंक तरी चान्स ना नोव्हेंबरान जाता नोव्हेंबरान जाता म्हणून थंय कितेंच आसना सगळें हे कितें आहा तितलें खान चल्लें सगळें पणजेकार जावं वास्कोकार हेज्यो त्यो बोटी येतात आनी त्यो हांगा रावतात आनी आमकां हें भायरूच बोट काडूंक गावना आनी खरें म्हणजे सिजन लॉस जाता कसो स म्हयने लॉस जाता आनी स म्हयने सिजन चलल्या उपरांत आमकां कितेंच गावना तेन्ना हेचेर तेणें आमी सांगलां तेणें त्या उपरांत सांगलें तेणें आनीक आमी गृहिणी सांगलें कॅन्टीन जाय हांगा रे कॅन्टीन खंय आमचें हें टॉयलेट टॉयलेट ना हांगा आमचे कडेन लेडी स्टाफ आसा लेडी स्टाफाक ही टॉयलेट म्हणटा ती वेरी एसेन्शियल आतां हे आमचे कडेन कितलोच तरी जागो आसा खंयसरूय तरी करूं येता तेणें हो एक प्रस्न म्हणला तेजे कडेन जेटी आनी शापोरा जेटीचें शापोरा जेटी कितें जालां हो जें एक्सटेन्शन केलां पळय तें देट इज एन वेल इन गूड कंडीशन तें बरें आसा सगळें इतलें आतां खंयचें रिपेर आसा हें हांगर सकून तें इतलें पासून रिपेर करूंक जाय हें तर रिपेर करीत सोड रिपेर करीत जाल्यार जाता ना जाल्यार तेंचें आनी न्यू कन्स्ट्रक्शन करूंक जाय मार्गाय वाडना बरें डिझलय वाडून गेलें आनी हें ज्यो कॅचीस मेळटा आमकां भायर त्या डिझलाचेर ती समाधान जायना कांयच प्रॉफीट उरना तर हेचेर जें डिझल आमकां दिता न्हू तूं फिशरी फिशरी दिता पयलीं आमकां फिशरी अलॉटमेंट दिल्ली डिझल अलॉटमेंट दिताले अमके के एल म्हणून आमकां दिताले ते आनी त्या उपरांत तेजेर सबसिडी बी कांय नासली म्हणटगीर ते सबसिडी काडूनच दिताले आमकां अमकेच म्हणून तुका आनी तेजेर आमकां बरें पडटालें आतां तर हें ना आतां बिलां धाड तुजीं बिलां धाड हें धाड हें धाड तें धाड सबसिडी सबसिडीचे पेपर वर्क चड जाता पेपर वर्क डिलीट करतले जाल्यार कंप्लीट करतले जाल्यार आमकां उपाय म्हणटा तो एक कितें सब हें आमचें वेट काडून डिझल दिवचें